शिवसेना उद्धव गुट के प्रवक्ता संजय राउत के बयान को लेकर भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने उद्धव ठाकरे से संजय राउत की राज्यसभा की सदस्यता का इस्तीफा लेने की मांग की है। डोका फिरल्यासारखं वक्तव्य आहे। संजय राउत साहेबांनी या पद्धतीने विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणे, 5-5 लक्ष आमदारांनी ज्या आमदाराला ज्या जनतेने निवडून दिला आहे आणि 12 कोटी जनतेच्या भविष्याचं रक्षण करणारं पवित्र मंडळ विधानमंडळ आहे, चोर मंडळ म्हणून अपमान करणे, मला तर वाटतं की जे संजय राऊत बोलतात उद्धव ठाकरेंची त्यांना मान्यता असते, सामन्यातून लिहितात तेव्हाही मान्यता असते आणि बोलतात तेव्हाही मान्यता असते। मला या माध्यमातून आपल्या माध्यमातून उद्धवजीला विचारायचं आहे की संजय राऊत यांनी विधानमंडळाला चोर मंडळ म्हटलं याला त्यांची मान्यता आहे का? त्यांची अजून स्पष्टीकरण आलं नाही आहे। सर्वच पक्षांनी आपापलं स्पष्टीकरण दिलं पण उद्धव ठाकरे जे जून काही प्रेस कॉन्फरन्स किंवा घराच्या बाहेर आले नाही आहे, उद्धवजीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे की संजय राऊतांच्या बोलण्याला त्यांना कितपत समर्थन दिलं आहे आणि मग समर्थन दिलं नसेल तर मग त्यांना राज्यसभेचा राजीनामा घेणार आहे का संजय राऊतांचा? तर संजय राऊत त्याच विधानमंडळातनं त्याच पवित्र विधानमंडळात मतदान करून निवडून आले आहे, त्याच विधानमंडळातून त्यांनी मतदान घेतलं आहे, सदस्याचं मतदान घेतलं आहे। तर मला वाटतं एकतर उद्धव ठाकरेजींनी आपली भूमिका मांडली पाहिजे, जर सहमत नसेल तर त्यांना त्यांच्या राजकीय प्रवासातनं बाजूला केलं पाहिजे आणि त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं मला वाटतं। नाही, हे कारवाई होईल जे व्हायची, पहिलं तर उद्धव ठाकरेजींनी बाहेर आलं पाहिजे आणि तातडीनं प्रेस कॉन्फरन्स, ते नेहमीच तत्पर असतात प्रेस कॉन्फरन्स द्यायला कुठल्याही विषयावर। आत्ता उद्धव ठाकरेंचं काम मत आतापर्यंत आलं नाही आहे, त्यांचा साधा ट्विटही नाही आहे किंवा आदित्य ठाकरे काय म्हणतात त्यांना जरा बघावं लागेल। तर मला वाटतं ज्या विधानमंडळातनं त्यांच्या सदस्याच्या मतातनं निवडून आले संजय राऊत त्यांना चोर मंडळ म्हणतात आहे, तर मला वाटतं की उद्धव ठाकरेजींनी तातडीनं जे कारवाई करायचं ते करतील, जे व्हायचं ते होईल। उद्धव ठाकरेंची काय भूमिका ही कळली पाहिजे। ते हक्कभंग समितीकडे जाईन, तो हक्कभंग समिती निर्णय घेईल, तो सर्वांना मान्य असतो, त्याला ते हक्कभंग समिती जे बनेल ते काय विधानमंडळाचा अधिकार आहे। मी आधीच सांगितलं होतं की खूप मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात होणार आहे। धरेशीर पाटीलसारखा एक उत्कृष्ट कार्यकर्ता, उत्कृष्ट नेता, ज्यांनी संपूर्ण आयुष्य हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता एका विचारधारेकरता दिलं आहे, असा एक चांगला आमदार आमच्याकडे एक नेता आला आहे, तर त्याचा पक्षाला खूप फायदा होणार आहे, आमच्या पक्ष संघटन वाढवण्याकरता फायदा होईल आणि पुढच्याही काळात खूप मोठे पक्षप्रवेश पक्षामध्ये होणार आहे। दोन्ही जागा आम्हीच जिंकू आणि केवळ आत्मविश्वास बळेजावपणा नाही आहे, पण दोन्ही जागेवर मी 5-7 दिवस काम केलं आहे, आमच्या सर्व नेत्यांनी काम केलं आहे, देवेंद्रजी एकनाथजींनी रॅली केली आहे, मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत आम्ही गेलो आहे। मला कसब्याच्या मतदारावर आणि चिंचवडच्या मतदारावर विश्वास आहे की मोदीजी आणि देवेंद्रजी एकनाथजी यांचं नेतृत्व मान्य करून कसब्यामध्ये हेमंत रासने आणि अश्विनी जगतापजी चिंचवडमधनं निवडून येतील। नाही, कुठल्याही एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका। मी दाव्याने सांगतो की कसब्याची जनता ही भारतीय जनता पक्षालाच मतदान करेल, महायुतीलाच मतदान करेल, यामध्ये काही शंका घेण्याचं कारण नाही। देखिए, संजय राऊत जी का जो बयान आया हुआ है विधानमंडल को चोर मंडल कहना, ये बयान को शायद उनका मस्तिष्क से घुमा हुआ है ऐसा मुझे लगता है। संजय राऊत जी जो बोलते हैं उसका उद्धव ठाकरे जी हर बार समर्थन करते हैं, सामना में वो बात रखते हैं तो उसका भी समर्थन उद्धव जी करते हैं, मीडिया पे बयान देते हैं उसका भी समर्थन करते हैं और करते आए हैं। तो आज उद्धव ठाकरे जी से अपेक्षा थी कि उनका क्या कहना है, वो पार्टी के नेता है, संजय राउत जी के नेता है, तो संजय राउत के कहने पे उनका उनका अभी तक कोई बयान नहीं है, सारे पार्टी ने बयान दिया। उद्धव ठाकरे जी ने तुरंत अपनी भूमिका स्पष्ट करनी चाहिए। उद्धव ठाकरे जी को अगर मान्य है संजय राउत का कहना वो बताइए, संजय राउत का कहना मान्य नहीं है तो उसका राज्यसभा का रेजिग्नेशन लेना चाहिए, जो मेंबर ऑफ पार्लियामेंट है एमपी है उनका रेजिग्नेशन लेना चाहिए, क्योंकि संजय राउत उसी विधानमंडल में
उसी जो मेंबर से वोटिंग से चुन के आए हुए हैं, तो वही विधानमंडल में उनका काउंटिंग भी हुआ है, वही विधानमंडल में वो चुन के भी आए हुए हैं। तो जिस प्रकार से उन्होंने 12 करोड़ जनता के भविष्य का रक्षण करने वाला विधानमंडल है, एक एक विधायक को 5-5 लाख लोग नागरिक वोट देते हैं, ऐसे में चोर बोलना, तो मुझे लगता है कि संजय राउत के बारे में उद्धव जी ने पहली कार्रवाई करनी चाहिए, बाकी कार्रवाई होती रहेगी। उद्धव जी ने उनका रेजिग्नेशन लेना चाहिए, उद्धव जी ने उनके राजकीय भविष्य जो है उसके ऊपर जो है उसका राजकीय भविष्य, वो उनके जो आज जिस प्रकार से उन्होंने कहा है, मुझे लगता है कि उनका राजकीय जो प्रवास चल रहा है उसको बंद करना चाहिए और रेजिग्नेशन लेना चाहिए। ती समिति करेल ते करेल, उद्धव जी काय करता था, उद्धव जी अजून घराच्या बाहेर का येत नाही आहे या विषयावर, का तातडीनं प्रेस कॉन्फरन्स घेत नाही आहे? उद्धवजी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात तरबेज आहे, किंवा फेसबुक लाईव्ह तरी करा, फेसबुक लाईव्ह करा ना, सांगा जनतेला की माझी भूमिका ही आहे। उद्धव ठाकरे बोलत नाही तर ते त्या विधानमंडळाचे सदस्य आहेत, आदित्य ठाकरे आहेत, दोघांना लागू आहे, आदित्य सदस्य आहेत, उद्धवजी सदस्य आहेत, मग या दोघांना ते लागू आहे, मग त्यांनी भूमिका स्पष्ट करावी ना। म्हणजे तुम्ही प्रत्येक विषयात आपली भूमिका स्पष्ट करता, तातडीनं फेसबुक लाईव्ह करता, तातडीनं आपला प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनतेला सांगता, या इतक्या मोठ्या 12 कोटी जनतेचा अपमान करणारं हे इतकं मोठं संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं आहे, काय उद्धवजी काहीच बोलणार नाही, त्यांची काही जबाबदारी नाही आहे? आमच्या एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चूक केली तर आम्ही तातडीनं सांगतो आमची चूक आहे आणि माफी मागतो, संजय राऊतनी माफी मागितली पाहिजे, किंवा उद्धवजींनी त्यांना काढलं पाहिजे, रेजिग्नेशन घेतलं पाहिजे। ज्या विधानमंडळात ते निवडून आले आहेत, या विधानमंडळात त्यांचं काउंटिंग झालं आहे, या विधानमंडळातून त्यांना सर्टिफिकेट मिळालं आहे, हे योग्य नाही आहे। नाही, माफी मागायलाच पाहिजे होती आतापर्यंत, तर आतापर्यंत माफी मागितलीच पाहिजे, पण ते काय खूप दिवस कारागृहात राहून आले आहे त्यामुळं ती सवय त्यांना नाही आहे।